27 जुलै 2021 रोजी कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कल्याण पूर्व बाजूकडील कोळशेवाडी बुकिंग हॉलजवळ दोन प्रवासी सम नीरज वर्मा आणि त्याचा भाऊ असे दोघं आपल्या काकांना रिसीव करण्यासाठी वाट पाहत बसले होते. UP वरून त्यांचे काका येणार होते. 1:40 सुमारास रात्री 3 इसम श्रेयस कांबळे, आकाश माने आणि रुपेश कनोजिया यांनी तिघांनी त्यांच्याजवळ येऊन ते निर्जन ठिकाणी बसलेले असताना त्यांना चाकूचा धाक दाखवून, त्यांच्या हातातील कुकरीचा धाक दाखवून व धमकावून त्यांच्याजवळील 2 मोबाईल फोन, 17,000 रुपये किमतीचे सुमारे जबरी चोरी करून हिसकावून पळून गेले होते. माननीय पोलीस आयुक्त असो श्री कैसर खालिद साहेब, DCP श्री मकानदार साहेब, तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ताबडतोब क्राईम ब्रांच कल्याण रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आणि आमच्या स्टाफच्या बातमीदारांच्या मदतीने तसेच स्टाफच्या बुद्धिकौशल्याचा वापर करून 3 इसमांचा शोध घेतला. फुटेजमध्ये दिसणारे 3 इसम विठ्ठलवाडी येथील हनुमाननगर येथे राहणारे असल्याची माहिती मिळाल्याने सापळा लावून त्या ठिकाणी त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले. 12 तासाच्या आत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 17,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन फिर्यादीचे हिसकावून घेतलेले जबरीने आणि गुन्ह्यात वापरलेली एक धारदार कुकरी असे हत्यार त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत. गुन्हा उघडकीस आणून व तसे निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील तपासकामी कल्याण रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहेत आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. पुढील तपास चालू आहे. सर, यांचं काय बॅकग्राऊंड काय? यातले आरोपी जे आहेत, तिघा आरोपी, ते कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे आहेत. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 आरोपींविरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत आणि त्यातील 1 आरोपीविरुद्ध 1 गुन्हा दाखल आहे. 325 सारखे रायटिंगसारखे गुन्हे दाखल आहेत त्यांच्याविरुद्ध. तर ओव्हरऑल पाहता त्यांची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी आहे आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. सर, हे मोडस काय होती, म्हणजे कशा पद्धतीने हे पकडायचे, म्हणजे एकटा माणूस बसला आहे असं? रात्रीच्या वेळेस निर्जन ठिकाणी एकटा दुकटा माणूस किंवा एकटे दोघे कोणी असले तर त्यांच्याजवळील शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याजवळील पैसे किंवा मोबाईल चोरण्याची त्यांची मोडस आहे आणि त्याप्रकारे त्यांनी हा गुन्हा केला होता.